ताज्या घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा मुंबई नाशिक महामार्गावर धावत्या एलपीजी गॅस टँकरला आग लागल्याची घटना समोर आली आहे ही घटना भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावच्या हद्दीत असलेल्या महामार्गावर घडली आहे ठाणेहून नाशिकडे धावणाऱ्या एका एल पी जी गॅस टँकरच्या टायरमध्ये अचानक आग लागली होती टायरमध्ये आग लागल्याची माहिती टँकर चालकाला मिळताच त्याने महामार्गावरच रस्त्याच्या मध्ये टँकर उभा करून पळ काढला होता तर या घटनेमुळे एल पी जी गॅस टँकरमधील गॅस गळती होऊन जर आजूबाजूंच्या परिसरात पसरल्यास मोठी दुर्घटना घडण्याच्या शक्यतेने वाहन चालकांनी आपले वाहने दोन्ही मार्गावर रोखून ठेवली होती तर परिसरात असलेल्या गावातील नागरिकांनी अग्निशमन दलाला माहिती देऊन तात्काळ अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल होऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे आकाश सहाने स्वानंद मीडिया भिवंडी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा